या भोसरी विधानसभेच्या माध्यमातून वार्ड शाखा घरकुल या आमच्या शाखेच्या माध्यमातून या विभागातल्या ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यांच्या निवारणासाठी आज या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनाला प्रामुख्यानं उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र पक्षाचे सन्माननीय नेते अनिल अण्णा जाधव यांच्या माध्यमातून या आंदोलनाची सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे। ते आमचे पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्रजी तायडेसाहेब भोसरी विधानसभेचे पक्षाचे निरीक्षक कार्याध्यक्ष संजीवनजी कांबळे संतोषजी चोकदंड प्रवक्ते आदरणीय के डी वाघमारे साहेब भोसरी विधानसभेचे पक्षाच्या वतीनं निरीक्षक राहुलजी बनसोडे त्यासोबतच या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्याध्यक्ष अंकुशजी कानडी महासचिव राजनजी नायर सर अनेक जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। नवनियुक्त भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अनिलजी भारती महिला आघाडीच्या अध्यक्षा लताताई रोकडे महासचिव गौरीताई शेलार आपण सर्व जबाबदार सन्माननीय पदाधिकारी आपण या घरकुलच्या गेटवर आंदोलन करत आहोत पण आपला आवाज महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत भोसरी विधानसभेचे बेजबाबदार प्रतिनिधी या भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि महेश लांडगेंच्या माध्यमातून या घरकुलचा आणि पिंपरी चिंचवडच्या मिळकत कराचा बाजार करणारे त्यांचे सर्व चेले चपाटे आणि दुरून दुरून आपल्या भूमिका ऐकणारे आणि भारतीय जनता पार्टीचे जासूस सीबीसीआयडीचे चमचे या सर्वांपर्यंत आपला आवाज पोहोचणार। वंचित बहुजन आघाडीवर जी लोक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेत असतात त्या सर्व लोकांना आमचं पहिलं सांगणं आहे की वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जात आणि धर्माच्या सन्मानाचं आणि न्यायाचं आंदोलन चालवणारा पक्ष आहे। हा कुठल्याही एका विशिष्ट जातीसाठी काम करणारा पक्ष नाही। आज आपण पाहतात हे पक्षाच्या वतीनं दोन तीन महत्वाच्या भूमिका आपल्या समोर मांडण्यात आलेल्या आहेत। त्यातला फार महत्वाचा विषय म्हणजे मिळकत कराचा आहे, प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे। पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका भारतीय संविधानाचं आर्टिकल 243 या 243च्या अंतर्गत राज्य शासनाने महानगरपालिकांना वेगवेगळे कर आकारण्याचा आणि वसूल करण्याचा अधिकार दिलेला आहे। भारतीय संविधानाचं आर्टिकल 243(x) नुसार महानगरपालिकांना हा टॅक्स वसूल करण्याचा अधिकार आहे। आपल्या शहरामध्ये जवळपास 5,06,000 प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांची नोंद आहे। हे 25 ते 30 लाख लोकांचं शहर आहे पण या शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं घोषित केलेली संख्या 5,06,000 आहे। आपल्या बाजूलाच टाटा सारखं मोठं प्रोजेक्ट या ठिकाणी चालतोय। फक्त एकट्या टाटा कंपनीवर 200 कोटी रुपयाचा टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स चोरल्याचा आरोप आहे। अजूनपर्यंत टाटा कंपनीनं हा 200 कोटी रुपयाचा मिळकत कर भरलेला नाही। त्यासोबत पिंपरी चिंचवड आणि भोसरी MIDC अंतर्गत 3,500 पेक्षा जास्त कंपन्या ज्या 3,500 कंपन्यांनी एक तर अनधिकृत बांधकाम केलेले आहेत
आणि या 3,500 कंपन्यांचे जे मालक आहेत ते काय भारतीय जनता पार्टीचे जावई आहेत, तुमच्या आईचे नवरे आहेत? म्हणजे 3,500 कंपन्यांचे आमच्याकडे लिस्ट आहे. एकटा टाटा कंपनीकडं 200 कोटी रुपयाचा मिळकत कर बाकी आहे आणि 3,500 कंपन्यांनी अनधिकृत बांधकामं केली आहेत आणि कोणताही मिळकत भरलेला कर भरलेला नाही. प्रॉपर्टी टॅक्स मागतात कोणाला? गरीब लोकांना प्रॉपर्टी टॅक्स मागतात आणि उद्योगपत्यांच्या पुढं ढुंगणात शेपूट घालून तुम्ही शांत बसता. अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा जर कारभार असेल तर त्या कारभाराचे नंगे नकाब फाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आहे. हे सामान्य लोकांना कळू द्यात. 5-5, 6-6 हजार रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स आहे, मिळकत कर आहे. इथं ना जिमखाना आहे, इथं दवाखाना नाही, इथं जिमखाना नाही, इथं विरंगुळा केंद्र नाही. आणि या ज्या बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत या सगळ्या ज्यांचं आर्थिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना या बिल्डिंगांचं वाटप झालेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भारतातली पहिली महापालिका आहे की ज्या महापालिकेनं कोरोना महामारीमध्ये सुद्धा मिळकत करामध्ये वाढ केलेली आहे. इतके मूर्ख आणि नालायक महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत. संपूर्ण भारतात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मिळकत कर प्रॉपर्टी टॅक्स एकतर कमी केलेले आहेत किंवा रद्द केलेले आहेत. मुंबईसारख्या महानगरपालिकेने 500 चौरस फुटापर्यंत जितकी घरत त्या सगळ्या घरांना मिळकत टॅक्स, मिळकत हा प्रॉपर्टी कर 100% माफ करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेनं केलेलं आहे. महाराष्ट्राच्या राज्य शासनानं मिळकत कर 100% माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबई महापालिकेसाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आता 1 एप्रिलला मिळकत करामध्ये वाढ केलेली आहे. 29 रुपयाचा मिळकत कर 31 रुपये केलेला आहे, 2 रुपयाची त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. मी आपल्या पक्षाच्या वतीनं हे सर्व जबाबदार लोकांच्या पक्षाच्या वतीनं आपल्या महानगरपालिकेला, भारतीय जनता पार्टीला, त्यांच्या महापौर उषाताई ढोरे, त्यांचे गटनेते आणि त्या पक्षाचे आमदार लक्ष्मणराव जगताप, महेशदादा लांडगे, आपल्या सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचा इशारा आहे की पहिला प्रॉपर्टी टॅक्स उद्योगपत्यांचा जमा करायचा आणि मग सामान्य लोकांच्या टॅक्सला हात लावायचा. वंचित बहुजन आघाडी हा तुटप्पीपणा चालू देणार नाही. उद्योगपत्यांना काही बोलायचं नाही. 50,000 जास्त या शहरात अनधिकृत बांधकाम आहेत, त्याचे आकडे आहेत, त्याचे रिपोर्ट आहेत. 50,000 जास्त एकट्या पुणे महानगरपालिकेमध्ये वर्षाला 1,300 कोटी रुपयाचा फक्त मिळकत कराचा प्रॉपर्टी टॅक्सचा पैसा जमा होतो. 1,300 करोड. आमचा अंदाज आहे की ज्या पद्धतीनं 1,300 कोटी जर पुणे महानगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स घेतला जात असेल तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा 1,000 कोटी रुपयाचा हा मिळकत कर घेतला जातो, प्रॉपर्टी टॅक्स घेतला जातो. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे जे टॅक्स आकारण्याची जी धोरणं आहेत या धोरणांमध्ये जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांना भरडण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण त्याचा निषेध करत असताना, आपण पक्षाच्या वतीनं यांना इशारा देत असताना वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पार्टीला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मी दोन्ही पक्षांचा मुद्दाम उल्लेख केलाय. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ही माणसं तीच आहेत. नई बोटल में पुराणी दारू. हे पहिले राष्ट्रवादीत होते, आता भाजपात आले, आता भाजपमधून आणखी परत राष्ट्रवादीमध्ये जातील की काय? त्यामुळे ही पक्ष एकच आहे, या पक्षांचे नेते एकच आहेत. वंचित बहुजन आघाडीने तो दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आम्ही या ठिकाणी मांडत आहोत, तो विषय आहे लाईट बिल माफीचा. आणि या लाईट बिल माफीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आपण सर्वजण जाणतात की 1.5 वर्ष झालंय पूर्ण देशात कोरोनाची भयंकर लाट आली आहे, अर्थव्यवस्था बंद पडली आहे, लोकांचा रोजगार ठप्प पडलेला आहे, लोकांची कामधंदे आणि नोकऱ्या बंद आहेत. त्या धर्तीवर आपण लाईट बिल माफ करण्याची भूमिका मांडली आहे. माझी विनंती असेल महाराष्ट्र शासनाला की जरा दिल्लीचं सरकार, अरविंद केजरीवाल जे दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आहेत, जरा जमलंच तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून थोडं शिका.
200 युनिट पर्यंत पूर्ण लाईट बिल दिल्ली सरकारनं माफ केलेलं आहे. एक रुपया घेतला जात नाही 200 युनिट पर्यंत. महाराष्ट्रामध्ये मात्र लोकांकडून इतक्या वाईट अवस्थेमध्ये सुद्धा जबरदस्ती त्यांची लाईट बिलं वसूल केली जातात, लोकांच्या लाईट कापल्या जातात. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव आणलेला आहे की 100 युनिट पर्यंतचे लाईट बिल आम्ही माफ करणार आहेत, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. लोकांची अवस्था पाहता जर दिल्ली सरकार राज्य 200 युनिट पर्यंतचं लाईट बिल 100% माफ करत असेल तर महाराष्ट्र राज्य असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, आपल्याला आमची विनंती आहे. गेल्या वर्षी आपण 6 महिन्याचा मिळकत कर त्यांनी माफ केलेला आहे. गेल्या वर्षीची गोष्ट आहे 2020 मध्ये. तर गेल्या वर्षी 6 महिन्याचा मिळकत कर माफ केला असेल तर या वर्षीचा सुद्धा आणि एकूण आतापर्यंतच्या या घरकुल सारख्या योजनांचा विचार करता हा आर्थिक मागासवर्गीयांच्या माध्यमातून हा उभा केला गेलेला प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्ट मध्ये 100% मिळकत कर माफ केला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला साकडं घालत आहोत, विनंती करत आहोत. बांधवांनो, वंचित बहुजन आघाडी सातत्यानं ही सर्वसामान्य लोकांचे नागरिकांचे विषय, त्यासोबत या भागामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे. जवळपास या भागात अनेक खून चालू झालेले आहेत. खुना आहेत, गुंड आहेत, खुलेआम फिरतात. या आजूबाजूच्या गुंटा मंत्री सत्ता आणि संपत्तीनं मस्तवलेले आहेत, स्वतःला गाववालं म्हणतात आणि दहशतीचं राजकारण या शहरामध्ये चालवतात. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला इशारा आहे की या भागामध्ये तुमच्या दादागिरीचं राजकारण आम्ही चालू देणार नाहीत. आणि त्यासाठी आपण मागणी केली आहे पोलीस चौकीची. पोलीस चौकीची फक्त बिल्डिंग बांधली आहे. पोलीस म्हणतात आमच्याकडे माणसं नाहीत. मग ते बिल्डिंग काय हळद कुकू लावून का तेल मीठ लावून चाटत बसायची? आम्ही बिल्डिंग बांधली आहे, दवाखान्याची बिल्डिंग बांधली आहे. डॉक्टर भेटणार नाही, नुसती बिल्डिंग भेटेल. काय माणसानं जाऊन मरायचं त्या रिकाम्या बिल्डिंग मध्ये? सांस्कृतिक भवन घरकुल मध्ये जवळपास 13 कोटी रुपये खर्चून काय ते सांस्कृतिक भवनाचं काम चालू आहे. म्हणजे या वस्तीतलं जे जवळपास 7,000 नागरिक, 6,000-6,500 इथं परिवार राहतात, ज्या परिवारातले लग्न असतात, वाढदिवस असतात, सार्वजनिक कार्यक्रम असतात, आम्हाला 50-50 हजाराचे 1-1 लाखाचे तुम्हाला मंगल कार्यालय बुक करावे लागत असतील तुमचे वेगवेगळे विधी करण्यासाठी. पण या ठिकाणी 13 कोटी रुपये खर्च करून अद्यापपर्यंत सांस्कृतिक भवन पूर्ण झालेलं नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आमची विनंती असणार आहे, घरकुल्ला वासियांच्या वतीनं विनंती आहे हे सांस्कृतिक भवन कधी बनणार आहे तुमचं? पोलीस चौकी बांधून ठेवली आहे म्हणतात आमच्याकडे पोलिसांचा स्टाफ नाही. आमच्याकडे शाळेची अवस्था तशीच आहे, शाळा या भागामध्ये नाही. इथं 6,250 कुटुंब आहेत आणि प्रत्येक कुटुंबातले 5 तरी सदस्य गृहित धरले तर जवळपास 25-30 हजार लोक या विभागामध्ये राहतात. आणि तुमच्याजवळ पोलीस चौकीला माणसं नाहीत, तुमच्याजवळ दवाखान्याला माणसं नाहीत, तुमच्याजवळ शाळेसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. एक प्रकारे तुम्ही आम्हाला एका आधुनिक जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही नागरी सुविधा द्यायच्या नाहीत, शाळा द्यायची नाही, दवाखाना द्यायचा नाही, पोलीस चौकी द्यायची नाही. अशा प्रकारचे विचित्र प्रयोग या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून होत आहेत. त्या प्रयोगांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्यामुळे इथं उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे. एक आमचा शायर म्हणतो की कुछ पत्थरों पर फूल खिलते हैं और अजनबी भी कभी अपने बन जाते हैं. कुछ लाशों को कफन तक नसीब नहीं होते और कुछ लाशों पर ताजमहल बन जाते हैं. अशी आपल्या देशातली अवस्था आहे. आणि ही अवस्था बंद करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी अत्यंत मेहनतीनं कष्टानं प्रत्येक समाजाला आपल्या आंदोलनात सहभागी करण्याचं काम करत आहे. मी घरकुल शाखेचे अध्यक्ष विजयजी गिडम, आमच्या शहराचे उपाध्यक्ष दशरथजी शिंदे आणि इथल्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. विजयजी गिडम आणि दशरथजी शिंदे आपल्या दोघांच्या कुशल नेतृत्वामध्ये या घरकुल शाखेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आंदोलनात्मक पवित्रा घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे. तुम्हाला मी शुभेच्छा देत असताना विनंती करेल की 6 महिन्याच्या नंतर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस
या चारही पक्षांना माती चारण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व्हावं आणि या परिसरामध्ये या चारही बदमाश पक्षांना, या चारही बदमाश पुढाऱ्यांना धडा शिकवण्याचं काम इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी करावं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना, महापौरांना, आमदारांना, या सगळ्यांना निवेदन तर देणार आहोत, पण आम्हालाही कधी कधी वाटतं की लातो के भूत बातों से नहीं मानते. जर यांना लोकांचे प्रश्न कळत नसतील, लोकांचे आंदोलन कळत नसतील. लोक आंदोलन करतात, आमच्यावर 269 चे सेक्शन आमच्यावर IPCचे लावले. आम्ही विठ्ठल नगरमधल्या आंबेडकर वसाहतीतल्या 137 कुटुंबियांच्या घराचं आंदोलन चालवलं, खटले आमच्यावर दाखल, प्रेमपत्र दिले आम्हाला 188, 269 आणि ती पंकजा मुंडे इथं आली, तिला काही प्रेमपत्र दिलं नाही. तो महेशदादा लांडगे त्यांच्या पुरीचं लग्न होतं, दादा नाचताना सगळ्या आपल्या शहरांनी बघितलं. त्यांच्या पुरीच्या लग्नामध्ये हजारो लोक जमतात, तिथं काही खटले दाखल होत नाहीत. हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार 5000 लोकांची सभा घेतात पुण्यामध्ये. अरे तुमच्यात दम असेल तर पहिला खटला अजित पवारवर दाखल करा, त्यांनी 188, 269 भंग केलेला. आम्हाला माहिती आहे सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात येते, आमच्या पदाधिकाऱ्यांवर खटले दाखल केले जातात. आम्हाला अशाही बाबतीमध्ये कल्पना आहे, पण पक्षाच्या वतीनं आमच्या तायडे साहेबांनी आत्ताच सांगितलं आहे की सामान्य लोकांच्या हक्कासाठी आमच्यावर किती खटले दाखल झाले, आम्ही मागं हटणारे लोक नाही आहेत. त्यामुळे घरकुलवासियांनो, तुमच्या सगळ्यांच्या ज्या न्याय मागण्यात, त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्यानं खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असणार आहे. मी पक्षाचा उपाध्यक्ष नात्यानं हे जे 2-3 महत्त्वाचे विषय आहेत हे आपण लवकरात लवकर मार्गी लावा. CCTV कॅमेरे बसवायला काही फार डोकं लावण्याची गरज नाही. CCTV कॅमेरे तुम्ही 4-2 दिवसामध्ये त्याचं नियोजन करू शकता. महानगरपालिकेला आमची विनंती आहे, या 4-5 न्यायप्रिय मागण्या आहेत, या कुठल्या अवास्तव मागण्या नाही आहेत. आपण तत्काळ याच्यावर विचार करावा आणि घरकुलची पोलीस चौकी, घरकुलमधला दवाखाना आणि घरकुलमध्ये एक चांगल्या दर्जाची शाळा, या 2-3 आमच्या न्यायप्रिय भूमिका, त्या तत्काळ आपण मार्गी लावाव्या अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांगतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, खुदा.